चतुर बिरबल गोष्टीचे नाव बादशाह बनला सोंगाड्या। विद्यार्थी मित्रांनो, गोष्ट काळजीपूर्वक ऐका बर का। चतुर बिरबल गोष्टीचे नाव बादशाह बनला सोंगाड्या। एकदा अकबर बादशाहच्या मनात आलं, बिरबल हुशार आहे, चतुर आहे, हजर जबाबी आहे, पण तो धीट आहे का हे एकदा त्याची परीक्षा घेऊन पाहूया तर खरं। एक दिवस फावल्या वेळात बादशाहने एका कोपिष्ट सोंगाड्याचं रूप धारण केलं। चेहऱ्याला रंग फासला, डोक्यावर केसांचा टोप चढवला, अंगात विचित्र पोशाख घातला आणि तो बिरबलाच्या घरी गेला। त्याच्यासमोर उभा राहून अक्राळ विक्राळ चाळे करू लागला। तो बिरबलाच्या अंगावर ओरडला, बिरबल जागेवरून उठला। तो थोडा वेळ समोरच्या विचित्र माणसाकडे भीतीयुक्त मुद्रेने आश्चर्याने पाहत राहिला। सोंगाड्या पुन्हा त्याच्या अंगावर ओरडला, बिरबल दोन पावले पुढे आला। सोंगाड्या माणसाचा देह, त्याचे डोळे, आवाज आणि बोलण्यातली ढब पाहून बिरबलाने त्याला पक्क ओळखलं आणि तो आश्चर्याने ओरडला, जहा पन्हा, हे सोंग कशासाठी? कुणाच्या भीतीने आपण हा वेष धारण केलात? मला घाबरवण्यासाठी? तुमचा हा सारा खाटाटोप असेल तर मी घाबरलेलो नाही। मी सोंगातल्या खाविदानांनाही ओळखलं आहे। आता हा अवतार बदला, अहो मी रात्रंदिवस तुमच्या जवळ आहे, मग मी तुम्हाला ओळखणार नाही का? बादशाहने बिरबलाला प्रेमाने मिठी मारली आणि अंगावरची सोंगाची वस्त्रे फेकून दिली व आपल्या चेहऱ्याचा रंगही पुसला। व्हिडिओ आवडला तर सागर SSK चॅनल सबस्क्राइब करा।